अरविंदी आपण जर बघितलं तर आज जो सामना मध्ये अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे, एकूण आपण जर बघितलं तर चोर बाजारातील तराजू हा अग्रलेखच खूप, याचं हेडिंगच खूप काही बोलत आहे. यावरून असं दिसतंय की तराजूवरती विश्वास राहिला नाही, उडाला तराजू, हलतोय बरं, कळतच नाही कुठल्या बाजूला झुकतो, वरखाली 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 हवेने झुकतो, कुठली हवा येते ती कळते ना तराजूची. पण न्यायाची भूमिका तुम्हाला पकडलं तर ताबडतोब आतमध्ये घालणार आणि बाकीच्यांना सांगणार ह्याला हात लावू नका, त्याला हात लावू नका, त्याला अरेस्ट करू नका, त्याला हे करू नका. अरे वा, मग कायदा आणि सुव्यवस्था जर राज्याची जबाबदारी आहे ती राज्यांना करू द्या ना. राज्यांनी गळफास आवडला का जो उठतो तो सुटतो, धावड सुटतो सुप्रीम कोर्टामध्ये. आणि त्या सुप्रीम कोर्टाबद्दल माझी सरन्यायाधीश बोलत आहेत, गोगोई साहेब, मी सुप्रीम कोर्टात जाणार नाही, मला न्याय मिळणार नाही. हे मी जेव्हा सुप्रीम कोर्टातील निवृत्त न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पेन्शनच्या संदर्भात जेव्हा विषय आला त्या विषयाच्या वेळेला मी हे जाहीरपणे पार्लमेंटमध्ये बोललोय, ते तुम्ही आजही जाऊन पहा. हे तुम्ही न्यायव्यवस्थेबद्दल संशय निर्माण होतो ना. मला सांगा गोगोईंना तुम्ही राज्यसभा सदस्य का केलं याचं उत्तर द्या. आमची मेरिटवर मिळालेली न्याय होता तो आम्हाला अयोध्येचा, तुम्ही त्याला बाजारू स्वरूप देऊन टाकत आहात. ही जी काही सुरू आहे ना हे खरंच सांगतो, तुमचे चारही स्तंभ तुम्ही काय करताय, ते 5 ग्रॅम वरचं ढोल तुम्ही 8 दिवस बढवलं हो, आणि तिथे 10-20 हजार कोटीचं मिळालं त्या अदानीच्या बंदरावर तुम्ही गप्प. एवढीशी लाईन वर्तमानपत्र आली असेल कुठेतरी, मग तो का नाही ढोल बडवत, कारण ते गुजरातमध्ये आलंय ना. आता त्या बँकेचा घोटाळा झाला एवढा मोठा, ही सगळी नावं काढावं, सगळी ती गुजरातमध्ये सापडतील तुम्हाला. हे घोटाळे करणारे गरीब मराठी माणूस करतो काय असली धंदे, मग ते घोटाळ्या करण्याकडे तिथे ईडीला वेळ नाहीये, तिथे बसली. उद्धव साहेब काल सुंदर बोलली, घरगडी एका ईडी आहे, काय वाक्य आहे हो. आणि मग तिथं तुम्ही जेव्हा बसता तेव्हा तुमची न्यायिक भूमिका होते का? आणि मग ती न्यायिक भूमिका असंही क्षणभर बांधणी करूया, पण तीच माणसं तुमच्या पक्षात गेली का संपलं? मैडी बहिणी सब कुछ हे काय, ही न्यायिक व्यवस्था म्हणता? तुम्ही बातम्या दाखवायच्या नाही, उघडाडोळे बोलायचे, पण बाकी नीट भाग दाखवायची नाही बातमी, असं चालतं का हो? मग त्या बातम्या काही दाखवल्या गुजरातच्या, ह्याचं जरा कळते ना. 20-20 हजार कोटी कुठे आणि 5 ग्रॅम 2 ग्रॅम अरे बढवता बोल बरं. त्या त्या मुलाला कोर्टात केल्यानंतर काय म्हणाला उच्च न्यायालय, इसके ऊपर तो कुछ भी नाही आहे. मी 40 दिवस का ठेवला, ज्याने 40 दिवस ठेवलं त्याच्यावर कारवाई नको व्हायला त्या अधिकाऱ्यावर. तुमचं काय मीडिया चालू आहे ट्रायल का ईडी ट्रायल? बदनाम करायचं कुणाला पण. आणि यंदा सर्वोच्च न्यायालय जो ते इथल्या अलिबागच्या कुठल्या छोट्या प्रकारच्या तहसील कोर्टात होत असेल काहीतरी, ते तिथून डायरेक्ट सर्वोच्च न्यायालय म्हणजे सेशन कोर्ट नाही, उपरतून कुठलं वरचं कोर्ट नाही, उच्च न्यायालय नाही, काय नाही, डायरेक्ट. पण त्यांना माहित आहे तिथं एकमेव आधार आहे आपल्याला, आणि त्याच्या पुढे मी बोललो बोललं का, हु इज द हिज मास्टर्स व्हॉइस, वी वुड लाईक टू नो हु इज द मास्टर ऑफ हिज मास्टर्स व्हॉइस. हे जे न्याय देताय ना तुम्ही, त्याचा मास्टर ऑफ व्हॉइस कोण आहे तो कळू द्या जरा आम्हाला. सर न्यायिक प्रक्रियेला धोका बसतोय, तुमच्यामध्ये आल्यानंतर तीच माणसं शुद्ध कशी होतात हे जेव्हा कळेल, आणि हे असले फुकटे टुमक्या मारत सुटतात ना, बरं तुम्हाला हातोडा मारण्याचा अधिकार. हातोड्यावरूनच एक दुसरा विषय सांगतो, जे हातोडा घेऊन निघालेले किरीट सोमय यांना कशेळी घाटात पोलिसांनी अडवलेलं आहे. मला सांगा ना, हेच हेच आहे का? म्हणजे हे ते रोज जाणार, 15 दिवसात हा जाणार आतमध्ये, 4 दिवसात तो आतमध्ये जाणार, हे ईडीचे स्पोक्स पर्सन सगळे. काय चाललंय मग? एवढंच असेल तर महाराष्ट्र आणि बंगाल बस, बाकी देशात सगळे शुद्ध लोक आहेत. अरे ते 2 लाख कोटी का 20 हजार कोटीचा जो काही फ्रॉड केलाय ना, ती माणसं जरा नावं तर सांगा, थोबडं दाखवा, मल्ल्या कसा पळाला ते सांगा, त्यांना आणणार होतं त्याचं काय झालं ते सांगा. नाही ना सांगत तुम्ही त्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून मी लक्षात घेतलं पाहिजे, देशाच्या चारही स्तंभ आज मजबूत नाही असं माझं ठाम मत आहे. तर उत्तर प्रदेश निवडणुका झाल्या, 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या की लगेच महागाई वाढण्यास सुरुवात झाली, पेट्रोल डिझेल आणि गॅस. बरं झालं तुम्हीच प्रश्न विचारताय, आणि मला मतदारांनाच हे करायचंय, काय बोलतोय आपण या लोकांच्या. म्हणजे मूळ प्रश्नांपासून पूर्ण बगल, महागाईवर बगल, बेरोजगारीवर बगल, आमच्या अस्मितेवर सुद्धा बगल, मराठी भाषेला अभिजात भाषा द्या बगल, नानाशंकर शेठांचं नाव घ्या बगल, कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाला, शुल्लक बाबा असे मुख्यमंत्री म्हणतात बगल, एक शब्द बोलत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजचे आशीर्वाद भाजपचे साथ म्हणून तुम्ही निवडणुका लढवले ना रे. छत्रपती शिवाजी महाराजचं आव्हान झालं तर महाराष्ट्रातले सगळे गप्प, सीमा प्रश्न बगल नाही वाटत मराठी माणसाला न्याय मिळावा म्हणून. कुठे न्याय आहे? मी तेव्हाही म्हटलंय त्याच भाषणात सुप्रीम कोर्टाच्या, हे एवढा न्यायासाठी ती माणसं कायदेशीर बाब तुमच्याशी इतक्या वर्ष मांडतायत, तुम्ही त्या सुप्रीम कोर्ट त्या मराठी माणसांना बेळगाव कारवार मधील न्याय देत नाही. ही न्यायिक व्यवस्था. प्रत्येक ठिकाणी राजकारण भरडून काढायचं, ते खरे होते म्हणून तुम्ही दुसरी विधानसभा तिथे बांधली बेळगावचा. बेळगावचं नाव बेळगावी एका मिनिटात आणि आम्ही बसतोय मुंबई करून गुरु बोबला म्हणून, संभाजीनगर नाव बदला म्हणून. नाही, ही न्यायिक व्यवस्था आहे. काय सामने निघले, अर्ज दाखवले, त्याच्यावरची धूळ साफ करून झोबाडं बघा म्हणजे कळतील. निवडणुकापुरती जाणीवपूर्वक ही महागाई थांबवून ठेवली ती. निवडणुकापुरती जाणीवपूर्वक सगळं तुम्ही निवड बघा. आणि आम्हाला माहिती, आम्ही बोलत होतो ना, निवडणुकापुरतं सुरू आहे युक्रेनचे, सगळ्या गोष्टी बरोबर बाहेर पडतात. संपल्या संपल्या, धडाधड धडधड धडधड. काय स्वप्नरंजन करतो तू? एक ते आमच्या मुंबई बंदराचा विकास, जे विकासाची गोष्टी करता ना, मग जेएनपीटी आणि मुंबई बंदर महाराष्ट्रात आहे ना, सगळा धंदा तिकडे गुजरातला घेऊन चाललाय ते. त्या विकासाच्या मागे त्यांच्याच मंत्री आम्हाला स्वप्न दिलं, त्याने छान प्रोजेक्ट दाखवला, प्रकल्प सादर केला, त्यांना त्यांच्यावर शिपिंग मिनिस्ट्री मधूनच काढून टाकलं. हवेत पूल बांधणारे म्हणून सांगता, अरे करोना होता या सरकारला, आताशी 2.5 वर्ष झाली, त्यातले 2 वर्ष करोनात गेलेत, कधी पूल बांधणार? पण सोडून द्यायचं पिल्ल मय होता तो पूल भारे. हा ठीक आहे ना, आम्ही बनायंगे, आम्ही कोस्टल रोड बनवतोच आहे ना, पण आमचं चांगलं झाकून ठेवायचं. करोनामध्ये आदरणीय उद्धवजींनी जे काम केले ना, त्याची जगभर वाहवा झाली रे. पण आमच्या मित्रांनी कधी वाहवा नाही केली, एक लक्षात घ्या. याच समजलं पाहिजे, तराजू डुलतोय बरं. सावसाहेब, देवेंद्र फडणवीस म्हणतायत की सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे एकूणच तपास यंत्रणांवर, राज्याच्या तपास यंत्रणांवर, आणि त्यांनी तो सीबीआयला दिलेला आहे. मग मी बोललेल्या वाक्याचं उत्तर द्या. सर्वोच्च न्यायालयाने आदरणीय उद्धवजींची सराहना केली होती की नाही, अभिनंदन केलं होतं की नाही, ते का नाही? म्हणजे सोयीस्कर रित्या फक्त तेवढं बोलायचं. मी सांगतोय तुम्हाला, असंच डायव्हर्ट करण्यात मास्टर. काश्मीर मध्ये बसला हे बोलल्यानंतर काश्मीर पाहिजे बघा आणि काय करा पुढं, ते नाही सांगत पुढं काय करा. ते विद्वेष द्वेष निर्माण करण्याचं काम चालू आहे. विभंजनकारी संस्था आहे, हिची विचारधारा आहे ना. आणि वर काल सांगितलं त्यांनी, आम्ही सोडलं. अरे सोडलं कसं, तुम्ही सोडलं का? तुम्ही सत्तेत बसला होतात ना, ते का नाही सांगत? बरे 2 दिवसात नाही सोडलं तुम्ही. इतकं धादान तो खोटं बोलून पुन्हा खोटं बोल पण रेटून बोल, बघ कसं केलं होतं. अरे गेलो गेलं कसं शेण कायला, का नजर घ्यायचं तेवढं तुम्हाला माहिती नव्हतं. आणि म्हणून काल उद्धवजींनी जे प्रश्न विचारले, काही लोकांना जे नावं घेता तुम्ही, 5-5 वेळा निवडून आले रे तुम्ही सरकारात होता, केंद्रात पण राज्यात पण, तेव्हा नाही दिसला का तो दाऊद साहेब? म्हणे जनप्रतिनिधींना आत्म दे बस. ईडी म्हणते आम्हाला अजून, अरे इतके दिवस तुम्हाला चौकशी करायला लागतात, महिनोन महिने. हा छळवाद आहे हा. मला तुम्हाला सगळ्यांना प्रार्थना करतो मी की तुमच्यावर सुद्धा थोडा आशा राखतो आम्ही. तुम्ही ठरवलं ना, धज्जी उडून जाईल बरं यांची. आठवतो तुमच्या लोकांना सुद्धा जेव्हा तो खोटा प्रचार केला होता, कुठल्या तरी बाईला दाखवलं होतं शेती, त्या बाईची शेतीच नव्हती, ते एका पत्रकाराने तुमच्या मीडियातनं शोधून काढलं, त्याला ते चॅनल बंद काढून टाकलं. तुम्ही काढलं ना, ही न्याय बरं का? त्याला न्यायिक व्यवस्था म्हणतात. तुमचं खोटं दाखवलं का तुम्ही देशद्रोही? बाकी मग देशभक्त उरले तो अंध. फडणवीस पुढे म्हणतायत की सामना पेपरची मते तशी कचऱ्याच्या डब्यात आहेत, आणि फडणवीस पुढे म्हणतायत की सामना पेपरची मते तशी कचऱ्याच्या डब्यात आहेत, आणि आपल्या बाजूने निर्णय लागला तर योग्य आणि विरोधात लागला तर मग अयोग्य, हे बरोबर नाहीये. कचऱ्याच्या डब्यात टाकण्याचं तुम्ही कशाला त्याच्यावर भाष्य करता? ती जर कचऱ्या डब्यात टाकण्याच्या लायकीची असेल तर कशाला? आज एका अग्रलेखाने अख्ख्या देशात खळबळ माजवली ना, मग कशाला कचऱ्याच्या डब्यात, मग कशाला एवढं त्याच्यावर कॉमेंट करता? एक लक्षात ठेवा, आपल्या देशामध्ये पत्रकारिता अशी मजबूत होती, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं किंवा सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का हे बोलण्याचं धाडस या माध्यमांमध्ये होतं, ते आज नाही आहे.
ते दिसत नाहीये, ते सामन्यासारखे कुठेतरी चुकून बघून एखादा आशेचा किरण दिसतो की बाबा कोणतरी बोलतोय निदान. एखादा कुठला तरी चॅनल आहे तो तुमच्या नाव घेत नाही, कारण ते बरोबर कट कराल तुम्ही, नाही तर त्याचं चॅनलचं नाव घेतलं तर ते एखादं चॅनल धाडस दाखवते. सत्य दाखवण्यात धाडस करा, सत्याचे चाकर व्हा, सत्याचे नकाबो एवढंच पाहिजे. म्हणतात की तुमच्या बाजूने न्याय लागला तर योग्य, नाही लागला तर अयोग्य. न्याय लागला, अरे प्रश्नच कुठला, कुठला न्याय लागला आमच्याकडून दाखवा. सीमा प्रश्नाचा लागला, परमवीर सिंग, परमवीर सिंग बरोबर फास आवडला होता ना. मग तुम्ही तुमच्या व्यवस्थेवर शंका निर्माण करताय ना. माझं पुन्हा मुद्दा बघा, माझा मुद्दा असा आहे की कायदा आणि सुव्यवस्था ही राज्यांची जबाबदारी घटनेला दिली आहे ना. मग ती कायदा सुव्यवस्था त्या राज्याला करू द्या ना. तिथं न जाता उच्च न्यायालयाला ढकलून द्यायचं आणि सर्वोच्च न्यायालयाने इंटरव्ह्यून करायचं, ही सिस्टीमला भंग करणारी बाब आहे. आणि म्हणून लक्षात घ्या तुम्ही की हे जे काम सुरू आहे, कारण त्यांना म्हणजे एकच आसरा आहे, इथून उठला अलिबाग मधून उठला तो डायरेक्ट सुप्रीम कोर्टात गेला. हे बाप तिथे बसलेला हिंद मास्टर्स बॉय त्यांचे चेले बसलेले असतात, ते सांगतात नाही करणे का. आणि आम्ही आपला आजही मान राखायचा. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे त्याला कायदा म्हटला जातो. सर्वोच्च न्यायालयाने एखाद्या विशेष बाबी निर्णय दिला, इट बिकम द लॉ. मग आपण तिथं तिथं काशीचा किरण धरला ना, त्यांनी ज्या देशाला सावरलं पाहिजे त्या सर्वोच्च न्यायालयानं कशाला पाहिजे. उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना बाहेर काढलं, सर्वोच्च न्यायालयाने पण नाही, उच्च न्यायालयाने काढलं होतं. त्याला बच्चा एका सर्वोच्च न्यायालयाने केलं होतं, त्यांच्या विरुद्ध निर्णय दिला होता, तेव्हा ती ज्युडिशियस वाटतात. नाहीतर ती अशी वाटायला लागली तर मग शंका निर्माण होते, न्याय मिळेल की नाही याची शंका ज्या दिवशी या देशात लोकांच्या मनामध्ये येईल किंवा हा देश अराजकाकडे जाईल. मला लक्षात आहे, चल धन्यवाद. काय प्रश्न आहे? किरीट सोमय्याला पकडलं त्यावर लाईव्हला बसाल का सर? थोडा लाईव्हला काय किरीट सोमय्याला अडवलं त्या विषयावर लाईव्हला बसाल. मी नाही कचऱ्याच्या डबली त्या माणसानं कशाला बोलवता. कुठेही घुसून तो कागदपत्र हाताळणार, कुठेही घुसून तो कायदा सुव्यवस्था हातोडा तेच म्हणणार ना. कुठे मग कायदा राहिला कुठे? आम्ही येतो हातोडे घेऊन उद्या मुलींमध्ये लोकांची घरं पाडायला, चालेल काय? नाही रोकत तुम्ही त्याला विस्तृत पुन्हा एकदा घेऊ सर. फक्त मला ना तो पेट्रोल डिझेलच्या किमतीवाला बाईट ना विस्तृत द्या, त्यावर एकच लाईन आली आहे आणि बाकी बस झाली, तेवढीच बस झाली, बाकी लोक आता बस बस जेवढी दिली तेवढी बस झाली, बाकीचंच महत्वाचं आहे ते जास्त दाखवा. बंद कर एक वाक्य तुला अधिक सांगू शकतो. पेट्रोल आणि पेट्रोल डिझेलच्या दरांचा जो विषय आहे तो आपण जाणताय. आता त्यांना पळवाट आहे, युक्रेनच लढत आहे, युक्रेनची लढाई युपीच्या इलेक्शनच्या वेळेस नव्हती का? चेअर असं क्रॉस अक्षय घे त्याच्यावर सर. दरवाढ पेट्रोल डिझेलची दरवाढ वाढतीये, त्यासोबतच गॅसच्या दर देखील वाढताना दिसतंय. उत्तर प्रदेश आणि इतर चार राज्यांच्या निवडणुका संपल्यानंतरच ही महागाई वाढते, कसं बघताय? जाहिरात नाही का म्हटली? धुवा हट रहा है, उजाला आ रहा है, पेट्रोल पंपवर पंतप्रधानांचे फोटो, तुमच्या घरातला गॅस आमच्यामुळे आला. 450 रुपयाने सिलेंडर मिळत होता रे, तो 1000 रुपयाने करून टाकला तुम्ही आता. आणि हेच सिलेंडर गॅसचे भाव वाढत होते तेव्हा तुमच्या, अगदी विचारी आमची दिदी आज नाही आहे, सुषमा दिदी पासून स्मृती राणेपर्यंत सगळे जण सिलेंडर घेऊन रस्त्यावर बसत होते ना. तेव्हा ते न्याय किंवा ते अन्यायाच्या विरोधातली लढाई होती, महागाईच्या विरोधातली लढाई होती, महागाईचा पेट्रोल डिझेलचा विषय. आता काय सांगतील युक्रेनच्या लढाईमुळे वाढले? मग युक्रेनची लढाई आज जरी का महिना झाला बरं, लढाई सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला, मग या महिन्याभरात तुमच्या या 4 निवडणुका होत्या तेव्हा काही दर वाढले? कारण तिथं फक्त तुमचं राजकारण. आणि म्हणून उद्धवजींचं वाक्य मला अतिशय भावलेलं आहे, राजकारणासाठी त्यांचं हिंदुत्व आहे, आमचं हिंदुत्वासाठी राजकारण आहे. तुम्ही फक्त राजकारण करता प्रत्येक विषयातनं, एवढ्या महागाई असताना बरोबर ते इलेक्शन होईपर्यंत जपले. आणि आम्हाला माहित होते इलेक्शन झाले का भाव वाढणार, तर कोण देत? जे बिचारे मतदार अशा लोकांवर विश्वास ठेवतात
सबका साथ, ते साथ देणाऱ्यांनी लक्षात घ्या, सबका विश्वास की विश्वासघात हे पण लक्षात घ्या, सबका विकास की भकास हे पण लक्षात घ्या। प्रयास तो आप ही करते, हम क्या करते, आप ही करोगे आप ही बना लेंगे। बस जो कुछ सूरत निकल जाता है तो आपकी वजह से आता है, तभी तो मुमकिन कहते हैं ना, आप है तो मुमकिन है, बाकी हम लोग सब नमकीन है, बाकी क्या है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।